किंवा पुढं आलं, तर त्या व्यतिरिक्त असे काही प्रकरण आहेत का? आता हे बघा, आता म्हणजे दुर्दैवानी फक्त लोकांना हे माहित आहे की एक छोटासा केस कुठले तरी म्हणजे घडला होता 2021 ला आयुष्यातला, ते सर्वात माझा छोटा केस आहे. आणि लोकांना पण हे माहीत नव्हतं की मी ऑलरेडी कस्टम्सला काम कार्यरत आहे, NIA ला काम केलेलं आहे 4 वर्ष, त्यानंतर DRI ला 4 वर्ष केलेलं आहे. तर ते काय म्हणजे मीडियाला फक्त जे काय म्हणजे वाईट वाटू नका, ते काय जे लोक वाचतात ते गॉसिपिंग वगैरे असतात ते जास्त वाचतात लोक, पण बाकीचे जे देशसेवा वगैरे केलेले आहे ते कोणालाच माहित नाही ते. पण ठीक आहे, असो ते, कारण का हा. आणि माझ्यासाठी हे बघा, सेलिब्रिटी म्हणजे कोण, जर तुम्ही मला विचारलं सेलिब्रिटी कोण आहे, माझ्यासाठी सेलिब्रिटी डॉक्टर आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते सेलिब्रिटी आहे माझ्यासाठी. बाबासाहेब आमटे, ते सेलिब्रिटी आहे. माझी आई सिंधुताई सकपाळ, ती सेलिब्रिटी आहे माझ्यासाठी. ह्या लोकांना मी विचारतो, बाकीच्या माझ्यासाठी कोणी सेलिब्रिटी नाही. बाकीचे सर्व आपल्यासारखे नॉर्मल लोक आहेत, सर्वांना रूल्स वगैरे पाळायचा आहे. जर लोकांना वाईट वाटत असेल असो, काय करू मी त्यामध्ये. मी फक्त आपलं संविधान पाळणार, जे काय कायदे आहेत ते पाळणार मी. मग तुम्ही माझ्यावरती आरोप लावा, त्यानंतर बाकीचे माझ्यावरती इन्क्वायरी करा, काय घाबरत नाही मी. प्रमाणात जास्त आहे आणि याच प्रकरणामध्ये राजकीय पुढाकाऱ्यांची सुद्धा नावे समोर येत आहेत, तर तुम्ही याकडे कसं बघता, काय सांगा? मी पण ते वाचलेलं आहे, पण जी स्टेट गव्हर्नमेंटनी आणि होम डिपार्टमेंटनी कारवाई केलेली आहे तर ते खरंच अप्रिशिएबल आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारची फॅक्टऱ्या वगैरे जे काही कारवाई झालेली आहे त्यांच्यावरती, आय विश अशीच कंटिन्यू व्हायला पाहिजे. कारण काय, महाराष्ट्र म्हणजे मेट्रोपॉलिटिन जे नागरी शहर आहेत आपल्याकडे, मुंबई पुणे नाशिक, यामध्ये खूप प्रमाण वाढलेला दिसतो आपल्याला. आणि जेव्हा मी NCBEला कार्यरत असताना तेव्हाही आम्ही खूप फॅक्टरी वगैरे बस केलेली आहे, तर माझे शुभेच्छा त्यांना आणि खूप चांगली कारवाई झाली. आणि रिहान अन्सारीचा नाशिकचा जे ड्रग्स कारखाना आहे त्यात हात असल्याचं आता जे समोर आलंय, त्याकडे तुम्ही कसं बघता? ते आता म्हणजे मी आता NCBEमध्ये नाही आहे तर त्यामध्ये काही टिप्पणी वगैरे करू शकत नाही, पण एवढी खात्री आहे की फडणवीस सरांच्या अंडर मध्ये नक्कीच पार पाडणार आणि चांगलं उघड होणार. नेमकं हे ड्रग्स प्रकरण उलगडलं तेव्हा मग असे अनेक प्रकरण समोर येतात, पण त्याआधीच या सगळ्या गोष्टीवर कारवाई का होत नाही, म्हणजे थांबवल्या का जात नाही? मॅडम, जर तुम्ही बघितलं असेल बाकीचे जे लॉ एन्फोर्समेंट एजन्सी आहेत, केंद्रीय लॉ एन्फोर्समेंट एजन्सी एज वेल एज स्टेट एजन्सीज ऑल्सो, तर खूप चांगल्या रीतीने पार पाडले होते. आणि 2021 चे पण जर तुम्ही डेटा घेतले तर त्यावेळी पण फॅक्टरी वगैरे बंद झाली होती. पण असं आहे की टार्गेटेड चांगलं आता फॅक्टरीची झालेली आहे आणि मला नक्कीच खात्री आणखीन पण होणार.